आगमन होते श्यामजी भालेकर साहेब, मैं आपले मनपूर्वक सस्ने हार्दिक असे स्वागत करेन। विद्यमान ग्राम पंचायत सदस्य वेलकम, अपन मंचावरती येऊन विराजमान बा। पन्नाला सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात जंजिरा सुपर किंग्स या दोन टीम्सच्या माध्यमातून आजच्या दिवसामधील आजच्या रजनीमधील आणि ह्या स्पर्धेमधील ही दुसरी लढत आपण अनुभवतोय आणि निश्चितच योगी पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यमधील किल्ल्यांचे प्रत्येक संघाला या ठिकाणी नावं दिलेत। कुठेतरी खेळाडूंमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते हे नाव ऐकल्यानंतर, ही देखील मी म्हणेल एक वेगळी संकल्पना आपल्याला एकता चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळतोय उजव्या हाताचा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला एक युवा खेळाडू पाहायला मिळतोय, आवी आहे स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजी करण्यासाठी टॉम। राऊंड द विकेटना पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं होतं, चांगली फिल्डिंग म्हणता येणार नाही कारण तुम्ही अंडर आर्म क्रिकेट खेळतात, सर्कल आहे बॉक्स म्हणता येणार नाही कारण पूर्ण गोलाकार आकारामध्ये चौकार बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता 10 खेळाडूंसह प्रत्येक संघ उतरला आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चौकार रोखावे लागतील। बऱ्याचदा आपण पूर्वी पाहायचो 7 ते 8 खेळाडू घेऊन अशा पूर्ण ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळला जायचा, परंतु आता काळानुसार जनरेशननुसार क्रिकेट हे देखील बदलत चाललंय, फॉर्मॅट्समध्ये खेळाडूंमध्ये चेंजेस पाहायला मिळाला। या दरम्यान फिल्डिंग थोडीशी खराब, चर्चा आपण तीच करतोय की ज्यावेळी तुम्ही 10 खेळाडूंसह उतरलात मैदानामध्ये त्यावेळी तुमचं क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं जरूर असणार आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं प्रत्येक खेळाडूनं। ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या द्वारे देखील तुम्ही पाहू शकता, मैकिया दादा आणि KK हे देखील आपल्याला जोडले गेलेत या स्पर्धेसाठी खास पंच म्हणून। बॅटच्या आतल्या बाजून हा चेंडू जरूर स्टिकर वरती लागला होता, अवीच्या एकच धावी ते मिळाली। पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिला पन्नाल प्रतापगड संघानं विजय मिळवला, चांगला खेळ पाहायला मिळाला। इथे स्वीप करायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये, डायरेक्ट हिट रन आउट, बॅटर आता निराश होऊन जड पावलाने परते। एकता चषक 2022 भावले, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू पूर्ण केलेत आणि 3 धावा खर्च केल्यात, एक फलंदाजाला षटक कंप्लीट झाले। धावसंख्या 3 यावी, मात्र चौकार आलाय, पहिला चौकार या डावामधील पाहायला मिळाला। यशवंत केने साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय, आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत अनंता भालेकर यांचं देखील इथे आगमन झालंय, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। विजय केने देखील आलेत, मी विनंती करेन विजय संख्या यावीच चेंडू सोडून दिला, स्वेअर मारा पाहायला मिळतो, अनलीगल बॉल पाहायला मिळाला, अवांतर धावी ते मिळेल आणि धावफलक 8 वर। यावी खोलवर टप्प्याचा बॉल, त्रिफला उद्ध्वस्त केलाय, आणखीन एक खेळाडू बाद, चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। प्रत्येक संघाला आपण पाहिलं तर 5-5 मॅचेस म्हणजे लीग मॅचेस नाही तर सुपर लीग मॅचेस अगदी IPL प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये। भरपूर सारे मान्यवरांची मानदी आली देखील आपल्याला लाभली आहे या स्पर्धेसाठी खास करून, कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे, मग क्रिकेट दिवसा असू द्यात किंवा रात्री असू द्यात, क्रिकेट उन्हात असू द्यात किंवा सावलीत असू द्यात, क्रिकेटसाठी मात्र निश्चितच दर्दी प्रेक्षक हजर राहतीलच। यावेळी एक धाव मिळाली, चांगली फिल्डिंग इथे बघायला मिळते, धावफलक एका धावीनं 9 वर जाऊन पोहोचले, 9 रन्स। अनंता केने आणि तुषार केने निश्चितच यांचं इन्व्हिटेशन होतं, प्रत्येक वर्ष आपण पाहतोय, मागच्या वर्षी देखील खूप मोठी स्पर्धा यांची पाहिली होती रजनीमध्ये, निश्चितच त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेसाठी मला देखील त्यांनी संधी जरूर दिलेल्या। या दरम्यान पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा, एकदा पूर्ण 1+1, एकंदरीत 2 धावा मिळाल्यात, आणखीन तिसरीही धाव जोडण्याचा प्रयत्न केला जात होता
परंतु त्या ठिकाणी नकार दिला। दोन धावीने आता स्कोर पुढे सरकेल, फलकावरती 12 धावा बघायला मिळतील। यावेळीचा हा चेंडू इथे वेग थोडासा कमी केला जातोय, अगदी आपण पाहिलं तर बॅटर्स फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीत। गोलंदाजी करण्यासाठी जोगेंद्र आले, एक नामांकित क्रिकेटर आहे, भावाले गावाचं प्रतिनिधित्व निश्चितच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील करत असतो। दरम्यान या ठिकाणी लक्ष्मण पाटील साहेब देखील इथे आलेले आहेत। मी आपणास विनंती करेन आपण मंचावरती येऊन विराज बांधवा। एकता ग्रुप, एकता निश्चितच अर्थातच युनिटी, आणि ही युनिटी बघायला मिळाली आज पूर्ण भावाले गावामध्ये, कारण एकत्रित होऊन एकीनं आज भावाले गावामध्ये क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय एकता चषकाच्या माध्यमातून। या दरम्यानचा हा चेंडू ड्राइव्ह केलाय, एक झावी ते मिळाली आहे। धावसंख्या 14। लक्ष्मण पाटील देखील इथे आलेले आहेत। मी आपल्याला देखील विनंती करेन आपण मंचावर येऊन विराजमान व्हा। पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आलाय, अवांतर धावी ते मिळाली, धाव फलक 15 वर जाऊन पोहोचले। तिसरं षटक इथे सुरू आहे, या दरम्यान थोडीशी खराब फिल्डिंग, 2 धावा इथे मिळाल्यात, एका धावेचं रूपांतर लगेचच 2 मध्ये केलं। लक्ष्मण केने देखील या ठिकाणी आलेले आहेत। मी आपणास विनंती करेन आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हा। प्रत्येक भावाले गावामधील लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतील, आज काही युवा खेळाडू देखील आज ह्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील। धावफलक एका धावेनं 18 वर जाऊन पोहोचले। तिसरं षटक इथे सुरू असताना प्रत्येक डावासाठी 4 ओव्हर्स दिल्या जात आहेत, यावेळी मात्र 1 धाव मिळाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होणार नाहीये। धाव बाद, आणखीन एक खेळाडू बाद होतोय। यावेळेचा हा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, योगी ग्राउंडिंग स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळतात। नवीन खेळाडू आपण पाहतोय, धड धाकड शरीर यष्टीचा मालक रमण भोईर मैदानामध्ये आता उतरलाय, त्याच्याकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील। यावेळेचा हा चेंडू इथे वेग वन्नाट होता, व्हेरिएशन चांगलं बघायला मिळालंय। तिसरं षटक इथे संपुष्टात, धावसंख्या 19, 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि 19 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात। 50 सुपर किंग्स त्यांच्या विरुद्ध जंजिरा सुपर किंग्स हा संघ आपल्याला बघायला मिळाला आहे। तब्बल विचार केला तर प्रकाशजी घोडे देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 50 संघाचा आपण विचार केला तर राजेजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, तर त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग हा संघ आपण जर विचार केला तर त्याचे पुरस्कर्ते आहेत मोहनजी केने। मोहन आलाय गोलंदाजी करण्यासाठी, पहिल्याच बॉल वर विकेट आणि सेलिब्रेशन पहा कॅमेरा। या भिवंडी शहराने नाव गाजतय एकता ग्रुपचे पोरांचा, जाऊया भावाले गावाने एकता चषक। थँक्यू डीजे। आणि या स्पर्धेमध्ये हे जे तुम्ही गीत ऐकतात हा देखील जुना दुर्खीचाच व्हॉइस आहे, हर्षद म्हात्रे यांच्या आवाजामधील हे गीत आहे। यावेळेचा हा चेंडू इथे, एक्झॅक्टली काय घडलं, एक धाव तर पूर्ण झाली आहे, एका धावेनं धावफलक 20 वर, पहिल्याच बॉल वर विकेट मिळाली। मोहन जे टीमचे ओनर देखील आहेत, आणि सेलिब्रेशन पाहिलं का योगी तुम्ही? येस, आता ओनर टू ओनर म्हणजे दोन्ही संघ मालक एकमेकांसमोर पाहायला मिळतात। लेग बाईचा इशारा, धावपाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय, एक नामांकित अंपायर आहेत टेनिस।
लेफ्ट हँड बॅट्समन धावसंख्या धावफलकावर 25 काम 25 नाम 25 जुड़ेंगे उसमें और एक काम 25 नाम 26 26 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वर लागले ते ह्यानंतर आपण एक मोठा सामना आपण पाहणार आहोत अनंता गेने आपण थोडं संपर्क साधायचा या नंतरचा सामना या वी पंचांचा नो यावेचा हा चेंडू इथे आता एकंदरीत 31 टार्गेट असेल 32 तर नक्कीच आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण काही सन्मान आपण करून घेणार आहोत तत्पूर्वी आपण नाणेफेकी करणार आहोत नाणेफेकी होईल दोन संघादरम्यान संघ असतील शिवनेरी पलटण संघाचा कर्णधार आणि या पुरंदर वॉरियर्स या दोन संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या समर्थक कक्षेसमोर यायचं आहे तर आपण एक सन्मान करूया आदरणीय भावालगावची या सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय यशवंत किणे साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण एकता ग्रुपच्या माध्यमातून आज सन्मान करणार आहोत मी पुन्हा एकदा सन्माननीय भोईरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे आणि चंद भोईरांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय यशवंतजी किणे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हा मेगा सन्मान करत आहोत उपदार मायची शाल पुष्पगुच्छ आणि नेहमीच आठवणीत राहणारा हा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत तुम्ही पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर हा मेगा सन्मान त्यानंतर आदरणीय श्यामजी भालेकर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा भोईरेंना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्मान करून घ्यायचा आहे श्यामजी भालेकर यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय हक्का भावाले खेलेगा एकता ट्रॉफी 2022 अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवता आणि ती या रजनीच्या माध्यमातून थँक्यू पुन्हा जाऊया आपण ऑन मॅचकडे तिथे सज्ज असतील आमच्या समर्थक कक्षामध्ये समीर ठाकरे आणि या ठिकाणी फील्ड प्लेसमेंटचा नो बॉल आलाय लक्ष सुद्धा ही ओरमची स्पर्धा नाहीये अंडरम क्रिकेट बॉक्स स्पर्धा आहे तुम्ही फक्त 10 खेळाडू उतरू शकता आणि इथे मात्र पहा फिल्डिंग करणाऱ्या संघाने 11 खेळाडू उतरलेले आहेत आणि त्याचमुळे मात्र हा चेंडू असेल नो आणि या पॅनल्टी सुद्धा या संघाला दिली जाणार आहे 3 धाबींची कॅप्टन जे असतील त्यांच्यासाठी पॅनल्टी असेल तर लक्ष सुद्धा या 3 धावा बोनसच्या असतील जी हाँ बिल्कुल सही कहा योगी आपने ये ओवर आर्म क्रिकेट नहीं है अंडर आर्म क्रिकेट है कप्तान इस बात का ध्यान रखिए अब देखिए एक जन को तो बैठना जरूर है डिसाइड करिए जल्दी आठ रन यहाँ पर जोड़ चुके हैं जंजीरा सुपर किंग्स पहली गेंद पर विजय जी केणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत 40+ एक नामांकित खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा एक काल गाजवला भावाले या गावासाठी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यांचा आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर एकता ग्रुप भावाले यांच्या माध्यमातून आपण करत आहोत तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी विजय जी केणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय
धन्यवाद आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक म्हणण्याचे आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर सन्माननीय अनंताजी भालेकर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित। एकता ग्रुप भावाळे यांच्या माध्यमातून आपण आज सन्मान करणार आहोत। सन्माननीय अनंताजी भालेकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। अनंताजी भालेकर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पहा, तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही आहे, जे ऑनफील्ड पंच असतील त्यांचा जो निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला मात्र मान्य करावा लागेल। ज्या काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत बघा, त्या त्यांचं पालन करा, जे नियम आहेत त्या नियमांमध्ये तुम्हाला खेळावं लागेल, लक्षात असू द्या। धावसंख्या 16 यावेळेचा हा बॉल 16 मध्ये 4 अजून जोडल्यानंतर किती होतात 20 20 धावा धावफलकावरती लागलेत आणि फक्त 12 धावींची गरज पूर्णपणे। भूपेश आपण पाहिला तर हा सामना एकतर्फी होताना दिसलाय, अजूनही पहिलं षटक सुरू आहे। यावेळेचा हा चेंडू आणखीन एक सीमेच्या बाहेर जातोय, 4 धावींसाठी चौकार। बंटी केने आणि सूरज केने यांच्यामध्ये एक मोठा सामना रंगणार आहे, तर टॉस करणार आहोत आपण। आमचे सन्माननीय अतिथी यशवंतजी केने साहेब, मी आपणास विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या। यावेळेचा हा चेंडू आणखीन एक सीमेच्या बाहेर जातोय, चौकार। धावसंख्या इज मॅन 4 धावीची गरज आहे सर। टॉस करण्यासाठी मी यशवंतजी केने आपणास विनंती करतोय आणि याचबरोबर पंजा इथे आलेला विजय संपादित केला जातो जंजिरा सुपर किंग्स या टीमच्या माध्यमातून। फक्त 7 चेंडू घेतले आणि इथे विजय मिळवला। सामनावीर जोगेंद्र आपण या अष्टपैलू खेळाडू जोगेंद्र ज्यानं 2 विकेट घेतले आणि 12 धावा बनवल्या।